नमस्कार, मी विशाखा. विशाखाज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण चवळीच्या ओल्या दाण्यांची आणि शेंगांची रसभाजी कशी करायची ते पाहणार आहोत. इथं मी ओल्या चवळीच्या शेंगांची रसभाजी करण्यासाठी इथे चवळीच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता ज्या कोवळ्या होत्या त्या मी मोडून घेतलेल्या आहेत बघा इथं, आणि जे जुण होते ते दाणे मी काढून घेतलेले आहेत. तर आता आपण हे स्वच्छ धुवून घेऊया. खूप ह्याची रसभाजी खूप छान होते आणि दाणे कोळे शेंगा पण कोळे असल्यामुळं एक वेगळीच चव येते त्याला. शेंगा मी स्वच्छ हे दाणे वगैरे धुवून घेतलेले आहेत. आता आपण ह्याला फोडणी घालून घेऊया. कढई आपली छान गरम झालेली आहे, त्यामध्ये आपण 1.5 मोठे चमचे तेल घालून घेऊया. ह्याला थोडं तेल जास्त घातलं की छान होते भाजी. तर इथं परत 1/2 चमचाने घातलेलं आहे आणि आता ह्यामध्ये आपण तेल चांगलं तापलं की त्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकून घेऊया. मोहरी छान तडतडले, आता आपण जिरे टाकून घेऊया. आणि इथं एक मोठा कांदा घेतलेला आहे मी, तो यामध्ये टाकून घेऊया. कांदा ह्याला जास्त वापरला तुम्ही तर आणखीन ही रसभाजी टेस्ट होते. आणि कांदा मंद असल्यावर आपण चांगला परतून घेऊया. आणि ह्यामध्ये आता आपण हळद टाकून घेऊया आणि थोडासा हिंग टाकूया. आणि ह्यामध्ये आता आपण ह्या शेंगा टाकून घेऊया. ते पण चांगलं आपण तेलात परतून घेऊया. याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण हे चांगलं परतूया. हे चांगलं नाही परतलं तर भाजीला आपल्या रसभाजीला हा कच्चेपणा जाणवतो, त्यामुळे हे चांगलं परतून घेऊया. साधारण 1-2 ते 3 मिनिटं मी हे चांगलं परतून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये आपण टोमॅटो घालूया. एक इथं मध्यम आकाराचं टोमॅटो घेतलेलं आहे बारीक चिरून, तरी घालून व्यवस्थित करतोया. आणि ह्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया आणि थोडंसं ओलं खोबरं ह्यामध्ये थोडं वापरूया आणि नंतर थोडं आपण वापरूया. तर आता हे व्यवस्थित परतून घेऊया. मंद आचेवर आपण हे परतून घेऊया म्हणजे खाली शेंगा आपल्याला लागणार नाही. आणि इथं आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि हे व्यवस्थित परतून ह्यामध्ये तिखट घालून घेऊया. हे मसाला तिखट आहे, ते पण व्यवस्थित परतून घेऊया. आणि हे बारीक करून गॅस बारीक करूया आणि हे 1-2 मिनिटांसाठी झाकून ठेवूया म्हणजे ह्याला वाफ येऊन हा टोमॅटो पण मऊ होईल आणि तिखट मीठ पण व्यवस्थित लागलं जाईल. गॅस एकदम बारीक करा आणि आता आपण हे झाकून ठेवूया. आणि या प्लेटवरच आपण थोडंसं पाणी घालून घेऊया म्हणजे नंतर आपल्याला भाजी त्याचा वापर करता येईल गरम पाण्याचा. आणि गॅस मंद ठेवलेला आहे, मंद आचेवर आपण ह्याला एक वाफ देऊन घेऊया. 1-2-3 मिनिटं झालेले आहेत. आपण हे जे पाणी आहे ते ह्यामध्ये घालून घेऊया आणि गॅस अगदी लो फ्लेमला ठेवून आपण हे शिजवून घेऊया छान अगदी. आणि परत आपण ह्याच्यावर आणि पाणी घालूया म्हणजे नंतर परत आपल्याला उपयोगाला येईल हे पाणी. गॅस मी एकदम बारीक केलेला आहे. अगदी मंद आचेवर हे शिजवून घेतले की ह्याची चव फार छान लागते आणि आपण त्याला अंगाबरोबर रस ठेवणार आहे, त्यामुळे थोडंसं वर मी कढईत पाणी ठेवलेलं आहे वरती झाकणावर. आपण नंतर परत लागलं तर आपण त्यामध्ये ते पाणी घालून घेऊया. तर इथं 2 वेळा मी गरम पाणी ह्यामध्ये घालून घेतलं. तर आता इथं बघू शकता छान अगदी पूर्ण छान शिजलेले. आता आपण हे एका बाऊलमध्ये काढून घेऊया. हे थोडासा असं मी रस ठेवलेला आहे बघायला, फार पण पातळ नाही केलेलं, अगदी थोडा अंगाबरोबर असा रस ठेवलेला आहे म्हणजे छान लागते भाजी रसभाजी ही.
तुम्ही भातासोबत सुद्धा खाऊ शकता, हे भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता. आता गॅस बंद करून एका बाऊलमध्ये आम्ही काढून घेऊया. तर आता इथं आपली रसभाजी तयार झालेली आहे. थोडी वरून कोथिंबीर घालूया आणि बघा इथं मी थोडासा अगदी अंगावर रस ठेवलेला आहे आणि थोडंसं खोबरं घालूया. आणि मैत्रिणीनं, तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. घरचं खा, हेल्दी राहा.